ऑडिओ लेवल वाढवतो. नमस्कार, मी सहयोग उपासनी. आज आपण उपस्थित आहोत पीसीएम ग्रुपच्या सेटवर. आणि आज इकडे येण्याच्या मागचं कारण हे की इकडच्या सर्व कलाकारांचं आणि कलाकारांना मार्ग दाखवणाऱ्या त्यांच्या सुपरविजन करणाऱ्या माणसांचं इकडे मनोगत घेतलं जाणार आहे. जसं तुम्ही बघताय ही सगळी पडद्या मागची आणि पडद्या पुढची कलाकारांची टीम आहे आणि त्यांच्या सुपरविजन करणाऱ्या दिग्दर्शक ढगे सरांबरोबर. सर्वप्रथम मी ढगे सरांना या डॉक्युमेंटरी बनवण्यामागचा उद्देश विचारू इच्छितो की तुम्हाला या फिल्मचं म्हणजे टेलिफिल्मचं इन्स्पिरेशन कुठून मिळालं आणि या मागचा तुमचा बनवण्याचा उद्देश का होता? तर सर्वप्रथम असं आहे की मी ही शॉर्ट फिल्म माझी 7वी ते 8वी शॉर्ट फिल्म आहे. त्या पद्धतीने तुम्ही सांगताय की शॉर्ट फिल्म बनवण्याचा मागचा उद्देश असा की समाजाला एक संदेश द्यावा. हे आम्हीच आपलीच टीम नाही तर महाराष्ट्रातली जे टीम काम करत असेल त्यांचा एकच उद्देश असतो की त्यामधला एक संदेश समाजाला द्यावा. पण आज अंधश्रद्धा भरपूर वाढलेली आहे. अंधश्रद्धा श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी आज आपण म्हणतोय. पण तरी सुद्धा आज 21व्या युवा मध्ये जे आपले सुशिक्षित लोक आहेत, मुलं आहेत, ते सुद्धा अंधश्रद्धेकडे कशा पद्धतीने वळतात या मागचा हा बेटर संदेश देण्याचा आणि मेसेज देण्याचा प्रयत्न या फिल्ममधून करतोय. आणि टीम मध्ये बऱ्यापैकी तुम्ही ज्या कलाकारांनी साथ दिली आपल्याला, टेक्निशियन लोकांनी जी साथ दिलेली आहे किंवा प्रोडक्शन टीमनी जे साथ दिलेली आहे ही मूवी बनवण्यामागे, तर आपली टीम ही यांची टीम होती किंवा सर्व हे करण्यामागचंही म्हणजे सर्वांच स्पॉट बॉय पासून तर ऑल टीम म्हणजे टेक्निशियन पर्यंत हे सर्वजण धडपडत होते. कारण प्रत्येकांचा वेळ एकच असतो. मी प्रत्येक जण वाढतो आम्ही सेटवर काही आमचे काही झाले असते पण त्या मागचा एकच उद्देश आहे की समाजाला एक चांगला संदेश द्यावं. त्यामध्ये जे आमची टीम आहे मागची त्यामध्ये लवकर असतो, उत्तरेश्वर असतो, त्यानंतर अंकुश आहे, सलमान आहे, दिनेश आहे, माझा असिस्टंट म्हणून काम करतोय, परत तिकडे कैलास आहे, त्यानंतर योगेश आहे आणि असे भाऊ म्हणजे कलाकार ज्येष्ठ कलाकार आहेत ते त्यांना कधीही आम्ही आवाज दिला तरी ते आम्ही येतात. त्यात नवीन सांगायचं झालं तर या मूवीमध्ये ज्या अभिनेत्री म्हणून काम करतायत त्या खुशबू मॅडम, ज्या की त्यांची माझी फर्स्ट टाइम जेव्हा ओळख झाली तेव्हा म्हटलं माझ्या मूवीमध्ये काम करा ना तुम्ही, तर ते लगेच ऍग्री झाले आणि खरं बऱ्यापैकी त्यांनी त्यांचे कष्ट भरपूर होते या मूवीमध्ये. म्हणजे जेव्हा आपण सीन लावत होतो जे होमचा जो सीन होता खरं मला तो असं वाटत होतं की काय ते म्हणजे पण कास्टिंग निवडताना अशा पद्धतीने कास्टिंग निवडतोय की टाइमपास नाही, म्हणजे जे त्यांच्या रक्तामध्येच कला असावी असेच कास्टिंग आपण त्यामध्ये निवडतो आणि तशा पद्धतीने आहे. आणि लीड मध्ये किरण आपण चांगल्या पद्धतीने करतोय. प्रोडक्शन हेड संतोष शंकर थोरात, आमचे पाहुणे अनमाने पाटील हे सुद्धा यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने काम केलंय. आमचे प्रशांत दादानी चांगलंच सहकार्य केलंय आणि सोबत सतीश दादा तर काय मॅनेज करून येणारे होते आणि आपले केतन तर आहेत त्यांनी तर काही फोटोग्राफी वगैरे यांनी चांगल्या पद्धतीने केली आणि सर्वांनी एन्जॉयमेंट केला या टीमनी सर्वांनी. मला सुद्धा बरं वाटतं सर्वांसोबत काम करताना आणि रिएक्शन करताना. ओके, मित्रांनो, जसं काही जसं तुम्ही ऐकलं आहे आज मनोगत ढगे सरांचं एक समाज प्रबोधनाचा खूप मोठा उद्देश डॉक्युमेंटरी बनवण्यामागचा नेहमीचा त्यांचा असतो. 8वी डॉक्युमेंटरी आज त्यांनी बनवलेली आहे आणि ती पण सक्सेसफुल रित्या मी त्यांना शुभेच्छा देऊन सांगतो की लोकांपर्यंत पोहोचेल आणि जो त्यांना त्याचा परिणाम पाहिजे एक प्रबोधन किंवा मग ज्या ठिकाणी आपण लोकेशनला गेलो त्या ठिकाणचे जीर्णोद्धार हा नक्कीच होईल अशी मी आशा करतो. आणि थोडक्यातच आपले ज्येष्ठ कलाकार भाऊ
जे आपल्या फेमस विलन चांगल्या विलनचा रोल ज्यांनी केलेला आहे त्यांचं मनोगत विचारतो भाऊ. नमस्कार, मी सुनील ओडवस राहणार दुसरीगाव. दिग्दर्शक गजेंद्र ढगे सर यांच्या माध्यमातून विश्वास घात की शॉर्ट फिल्मचं जे शूटिंग झालं त्या शूटिंगच्या माध्यमातून जे कलाकार मंडळी नवोदित कलाकार बहुतेक मी पण स्वतःला समजतो काही फक्त मोठा आहे पण सरांनी आणि बाकी अनेक कलाकारांनी माझ्या वयाकडे बघून मला ती काम करायची संधी दिली आणि मला कुठेतरी बाबा ते काम करण्यामध्ये स्वतःला मला असा इंटरेस्ट आणला किंवा नाही मला काहीतरी बाबा जमतंय मी काहीतरी मला करण्यासाठी काहीतरी आहे. तर मी प्रथम ढगे सरांचा आभारी आहे आणि संपूर्ण टीमवर्कचा मी आभारी आहे. येथून पुढे त्यांच्याकडे सातत्याने अशा काही कलाकृती घडाव्यात जेणेकरून समाजांना त्याचं प्रबोधन होईल आणि इथून पुढे सरांकडे बरेचसं टेक्निकल मी संतोष अनुभव आहे आणि त्यांच्याकडे काम करायला सदैव मला मजा वाटेल ती. तर त्यांनी मोठी मूवीमध्ये त्यांनी पदार्पण करावं आमच्यासारख्या वयस्कर कलाकारांना थोडस मोठे त्यांनी चार द्यावा ही माहिती त्यांना विनंती आहे. सर्वांना शुभेच्छा. नमस्कार, अण्णानंतर भाऊनंतर आपण वळू या सेटवरील या टेलिफिल्म मधील मेन नायिका मेन लीड करणाऱ्या खुशबू शर्मा यांच्याकडे आणि त्यांचं मनोगत जाणून घेऊ या. नमस्ते सबको, सबसे पहले मैं बोलना चाहूंगी एंड फर्स्ट थिंग एक्चुअली मुझे इस पिक्चर में काम करते समय मूवी में काम करते समय बहुत सारा एक्सपीरियंस मिला है कैसे क्या कैसे करना है और थैंक्स टू ढगे सर क्योंकि इन्होंने मुझे उसके लायक समझा कि मैं कर सकूंगी और इन्होंने मुझे बोला कि आप मैम लीड रोल करो तो मैं इन्हें सबसे ज़्यादा सबसे बड़ा थैंक्स बोलना चाहूँगी. ओके, देन मैं थैंक्स तो सबको बोलना चाहती हूँ क्योंकि इन्होंने सबसे ज़्यादा मुझे सपोर्ट किया है. मैं बहुत ज़्यादा नर्वस हो रही थी और कन्फ्यूज भी हो रही थी, समझ में नहीं आ रहा था क्या कैसे करना है, लेकिन सब इतने प्यार से मेरे साथ बिहेव किए और सब इतने अच्छी तरह से मेरे साथ रहे कि मुझे एक दिन के अंदर ही ऐसा लगे जैसे मैं कोई ऐसे अनजान लोगों के साथ हुई नहीं, मैं बहुत सबके क्लोज आ गए और 4 डेज मतलब ऐसे लग रहे जैसे लाइफ में मैंने कौन से कोई जन्नत होती है ना, जन्नत देखने इस टाइप की लगती है क्योंकि आप लोग सीरियसली बहुत अच्छे और सबने मुझे बहुत अच्छे से सपोर्ट किया. और थैंक्स मैं मेरे जो है इन्हें भी बोलना चाहूँगी क्योंकि मैं बहुत जगह पे कहीं पे नर्वस हो रही थी और थोड़ा मुझे ऑकवर्ड भी फील हो रहा था कुछ सीन्स करने के लिए, बट इन्होंने बोला मैम आप डरो मत, अगर आपको कंफर्टेबल है देन करो. मैंने बोला इट्स ओके आई विल डू माय बेस्ट, मैंने किया भी उसके हिसाब से, बट मुझे पता नहीं मैंने किया है या नहीं. वो तो जिन्होंने शूट किया है और देखा है उनको ही पता होगा. एक्चुअली मैंने अभी तक मेरे एक भी वीडियो शूटिंग देखे नहीं है कैसा मैंने एक्ट किया है, इसलिए नहीं देखा क्योंकि मुझे डर भी है उस बात का कि कैसा हुआ रहेगा कैसा नहीं हुआ रहेगा. इसलिए मैं सोची डायरेक्टली जब मूवी पूरी है तभी देखूंगी मेरा एक्ट है कैसा. ओके एंड थैंक यू लास्ट टाइम. नमस्कार, खुशबू मॅडमच्या मनोगतानंतर मी तुम्हाला एका खूप चांगल्या कलाकार आणि मेन लीड करणाऱ्या नायकाकडे नेतोय या टेलिफिल्मच्या. सर नमस्कार, ऍक्च्युली पाहायला गेलं तर मी याचा कधी क्लास वगैरे घेतला नव्हता अभिनयाचा. एकदा माझ्यानंतर मी फोन केला की बाबा कुठं येतो, मला इथे इथे शूटिंग घेतली मी गेलो तिथे, त्यावेळेस माझ्यासमोर सगळेच तगडे मला करत होते ज्यांच्यावर काम करताना पण त्यांनी पण मला जेवढं कॉपरेट केलं तेवढं आज ह्या सेटवर मला दुसऱ्यांदा अनुभव भेटले. ते म्हणजे ढगे सर, भाऊ डोळस, खुशबू मॅडम, शंकर सर, ऑल टीमनी सगळ्यांनी मला साथ दिली कारण की त्यांच्यामुळे मला हे करता आलं आणि मला माहिती मी चांगला दिसत नाही, मला चांगलं दिसावं माझ्याकडून चांगलं निघावं किरण चांगला करतोय खूप चांगलं चेअर केलं सगळ्यांनी, त्याबद्दल सगळ्यांचं मी खरंच अभिनंदन आभार मानतो कारण की म्हणतात होत्याचं नव्हतं केलं पण असं नसतं नव्हत्याचं होतं. त्याबद्दल सगळ्यांना पूर्ण एकदा आभार मानतो आणि जर काय चुकलं असेल माझ्याकडून तर सगळ्यांची मी माफी मागतो कारण की पुढच्या वेळेस काम करताना काही होऊ शकतो म्हणजे माझं बळी गेलाय त्याच्यामध्ये.
सगळ्यांना थँक्यू, आपण पुढं नक्कीच काम करूया. धन्यवाद. नमस्कार. आता झालेल्या पडद्या पुढील कलाकारांनंतर पडद्या मागच्या मेन भूमिका निभावणाऱ्या दोन लोकांना आपण भेटलोच आतापर्यंत. पण जोपर्यंत पुलाच्या एका साईडला जसा एक स्तंभ फिक्स असतो तसा दुसऱ्या साईडला नसतो, तसाच एका पिक्चर मध्ये किंवा एका ऍक्ट मध्ये कॅमेरामन आणि दिग्दर्शक यांच्यामधला जो बॉन्ड असतो तो पक्का असतो. म्हणून आमचे बॉस ज्येष्ठ कॅमेरामन सतीश हडपती यांचं मनोगत मी घेऊ इच्छितो. नमस्कार, माझं नाव सतीश हडपत. मला PCM ग्रुप सोबत काम करताना खूप खूप मस्त अनुभव आला की असा ग्रुप डगे सरांनी तयार केलाय की जो की त्यांना तहान खूप सहज लागत नुसतं काम करायची ओढ आहे आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप चांगला अनुभव आला. सेटवर खूप मजा आली, धम्मल मस्ती झाली आणि मेन म्हणजे डगे सर त्यांनी चिडले नाही, रागवले नाही. प्रोडक्शन पाहिलं की ते डायरेक्ट येतात, काय झालंय कुठं काय झालंय ठीक आहे आढावा. आता या पहिल्या काही सेटवर झाला नाही, सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं. सर्व प्रोडक्शन टीम असेल, सर्व कलाकार सगळे सगळे सर्वांनी एकत्र मिळून काम केलं. हा खूप मोठा चांगला अनुभव मिळाला. भाऊंचा तर काय विचारायलाच नको, त्यांच्यामुळे सगळं पब्लिक जाम गोळा झालं. रोड जाम करून ठेवला भाऊंनी सेल्फीसाठी. शूटिंग थोडा वेळ राहील. खूप मजा आली पण साईडवर. धन्यवाद. मेन ज्येष्ठ कॅमेरामन यांच्या मनोगतानंतर या फिल्म टेलिफिल्म मधील नवीन पाहुणे आणि कलाकार यांच्या मनोगताकडे मी नेतो. त्यांचं नाव आहे राजेंद्र अनवाले. ते इकडे उपस्थित आहेत आणि त्यांचं मनोगत मी घेऊ इच्छितो. यवतमाळ जिल्हा मधलं दारव्हा तालुक्यामधलं गोदेगाव गाव. इथं चाकणमध्ये मला कमसे कम 9 वर्ष झाले. आता मला वाटतं 2010 मध्ये एक ढगे सरांनी एक टेलिफिल्म काढली होती, विश्वाचा न्यायालय. त्याच्यामध्ये माझ्या एका मुलीनं साक्षी अनवाने त्यांनी मराठी चित्रपटात संधी दिली त्यांना आणि मी त्यांच्या सोबत होतो प्रत्येक वेळेला शूटिंगला. दुसरा शॉर्ट फिल्म संस्कार त्यामध्ये पण मी सोबत होतो त्यांच्या. पण त्याच्यानंतर मला कळा लागलं की इंटरेस्ट आला मला पण आणि मी पण सगळे सरांना रिक्वेस्ट केली की डगे सर मला पण एखादं काम द्या, किती दिवस मी फिरू होता नाही का, मला संधी नाही आहे काही. त्यांनी मला संधी दिली, त्याच्याबद्दल मी फार आभारी आहे आणि मला पाटलाचा रोल दिला त्यांनी मला. पाटलांचा रोल केल्यानंतर जे कॅमेरामन स्टील कॅमेरामन आहेत त्यांच्या मनोगताकडे आपण वळू. त्याचं नाव आहे केतन शहा आणि मनोगताला सुरुवात करू. नमस्कार, माझं नाव केतन शाह. मला डगे सरांबरोबर काम करण्यात मजा आली की मी त्यांच्याबरोबर पहिल्यांदा भेटलो त्यांना माहिती कसा मिळालो, मी फास्ट म्हणजे कसा मिळालो ते सतीश सरांनी यांना माहिती. त्या टीम बरोबर काम करताना मजा आली स्टील फोटोग्राफी करताना. मी आधी खूप काम केले स्टील फोटो म्हणून, पण या टीम बरोबर मजा आली. जसं की आपण बघतोच आहोत की या टीम मध्ये या टेलिफिल्म मध्ये जास्त करून मल्टीटास्किंग लोकांचा वापर केला गेलेला आहे आणि तसं त्यांना ट्रेन केलं गेलेलं आहे. त्यातल्याच एका कॅटेगरी मध्ये असलेल्या व्यक्तीचे आपण आज परत मनोगत घेऊन बोलणार आहोत. ते म्हणजे या फिल्मचे ते प्रोडक्शन मॅनेजर आहेत आणि चला लाल नमस्कार. मी पहिल्या प्रथम PCM ग्रुप तर्फे सर्व लोकांचे आभार मानतो आणि त्यात त्यात आमचे डायरेक्टर डगे सर यांचेही आभार मानतो. त्यांनी आम्हाला त्या फिल्ममध्ये काम करण्यासाठी मदत केली आणि आम्हाला हेड म्हणून प्रोत्साहन केलं. चला आता आपण मुलाखत घेऊ आपल्या टेलिफिल्मच्या क्रिएटिव्ह डायरेक्टरशी, मिस्टर प्रशांत तांबे. नमस्कार, माझं नाव प्रशांत तांबे आणि मी PCM ग्रुपचा आभारी आहे. याच्यात
काम करण्यात इतका आनंद मिळाला की मला माझे प्रत्येक गुण आणि प्रत्येक क्षेत्राचा अनुभव दाखवायची संधी मिळाली. नॉर्मली कुठेही गेलं तरी मला कुठला फक्त एकच काम दाखवता येतं, पण या ठिकाणी मला प्रत्येक काम दाखवायची संधी मिळाली. आर्ट डायरेक्शन म्हणा किंवा कॉस्ट्युमचं काही म्हणा किंवा डायरेक्शन म्हणा किंवा मेकअप म्हणा किंवा सहाय्यक दिग्दर्शन म्हणा किंवा सहाय्यक कॅमेरा म्हणा, म्हणजे एक कुठलेही असं याच्यात एक डिपार्टमेंट सुटलं नाही की त्यातनं मला माझं काम आणि माझी कला दाखवायची संधी मिळाली. नॉर्मली हे सर्व काम एकत्र मी करू शकतो, त्याचं कारण असं की मी याच्या अगोदर जी कामं केली त्या कामांमधनं मिळालेला अनुभव आणि इथं ती संधीचं सोनं झालं. याचं कारण असं की इथं सोन्याची किंमत फक्त सोनारच समजू शकतो, तर इतर सर्व सोनार मिळाले मला, त्यामुळे या सोन्याची किंमत झाली. आता चला तर आता मग भेटू दिनेश वालमारे यांना, जे या टेलिफिल्मचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत आणि तसेच एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत. नमस्कार. सर्वप्रथम मी सगळ्या टीमचे मी आज माझे आभार मानतो, तसेच डायरेक्टर गजेंद्र ढगे यांचे पण आभार मानतो. ज्यावेळी मी ढगे सरांना भेटलो त्यावेळी मला काही असं वाटलं नाही की एवढं सोबत काम करू म्हणून. मग काही दिवसानंतर असंच सरांसोबत चर्चा करत असताना एक कन्सेप्ट डोक्यात आला आणि त्यांच्या पुढं तुम्ही बोलून दाखवला. सरांनी म्हणले माझ्यासोबत काम कर आणि त्या कन्सेप्टवर आम्ही दोघांनी विचार करून तो फायनल करण्यात आला. आणि आज सगळ्या टीम ग्रुपतर्फे एक शॉर्ट फिल्मचं एक सर्व पद्धतीने चांगल्या पद्धतीने बनवण्यात आलं आणि त्यातच सगळे ऍक्टर डायरेक्टर गजेंद्र ढगे सर आणि कॅमेरामॅन टेक्निशियन टोटल टीम यांचं चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं. आणि जेव्हा या शॉर्ट फिल्ममध्ये काम करताना सेटवर खूपच अडचणी आणि सॉल्व करण्यात आले आणि ते करताना चांगल्या पद्धतीनं मजा आली, खूप छान वाटलं. एवढंच.